नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो, विद्यार्थी मित्रांचे जे काही मला असंख्य कमेंट्स असतात किंवा जे काही क्वेरीज असतात त्यावरून मी थोडंफार इथे पॉईंट काढून ठेवायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला थोडंफार इथे क्लॅरिटी यावी. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला बघा, अतिशय महत्त्वाचं म्हणजे महाजनको JEE रिझल्ट. ठीक आहे, महाजनको JEEमध्ये सध्या आपण रिझल्ट वाट बघतो आहे. मागच्या 2 महिन्यापासून, म्हणजे 2 महिन्याआधी एक्झाम झालेली आहे, 2 महिने प्लस झालेले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिझल्ट अपेक्षित होता साधारण, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाही आहे. साधारण 8 जुलै ही तारीख उलटून गेलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो, रिझल्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की बऱ्यापैकी IBPSचा रिझल्ट हा ऑलरेडी तयार झालेला आहे, महाजनकोकडे दिलेला आहे असं एक माहिती मिळाली होती. त्यामुळे असं वाटलं की पहिल्या वीकमध्ये रिझल्ट लागेल, परंतु अजूनपर्यंत आलेला नाही. परंतु पुढल्या काही काळामध्ये, आता सुद्धा 2 दिवसाआधी जेव्हा कॉन्टॅक्ट करण्यात आला तेव्हासुद्धा तेच उत्तर मिळालं की कुठल्याही दिवशी रिझल्ट येऊ शकतो. त्यानुसार मी काही विद्यार्थ्यांना रिप्लायसुद्धा दिलेली आहे. परंतु जास्त डिले होणार नाही असं काही समजू नका की खूप जास्त डिले होईल किंवा काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल वगैरे. परंतु पुढल्या ड्युरेशनमध्ये एक्झॅक्ट पुढल्या काही दिवसामध्ये, कदाचित 8-1 दिवसामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये रिझल्ट हा लागून जाईल. ठीक आहे, जास्त डिले होणार नाही हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे IT इन्स्ट्रक्टर 1457 वॅकन्सी जी आहे त्याचंसुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे, किंवा त्याचं आता रिसेंटली एक्झाम झालेली आहे. त्यामध्ये ऑलरेडी आपण एक व्हिडिओ दिलेला आहे महत्त्वाचा, त्यामध्ये कोर्ट केस वगैरे सुरू आहे, त्याच्या हिअरिंगसुद्धा सुरू आहे. त्यामुळे रिझल्ट थोडा वेळाने लागू शकतो असं मी ऑलरेडी सांगितलेलं व्हिडिओमध्ये. परंतु तरी विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आहे. त्यामध्ये मित्रांनो, जी काही CBT 2 झालेली आहे त्याच्यामध्ये CBT 1 प्लस CBT 2चे मार्क धरून ज्यांना 200 पैकी 90च्या वर, म्हणजे 45% वर ज्यांना मार्क येतील, त्यांची क्वालिफाईंग लिस्ट एक कदाचित पुढल्या काही ड्युरेशनमध्ये, ते पण सध्या येणार नाही, एक्झाम झाल्यावर 45 डेजमध्ये आपण अपेक्षा करू शकतो. त्यामुळे बराच वेळ त्याला लागेल, कदाचित ऑगस्टच्या स्टार्टला वगैरे तो रिझल्ट लागू, म्हणजे क्वालिफाईंग लिस्ट लागू शकते, रिझल्ट लागणार नाही, फायनल रिझल्ट लागणार नाही सध्या. कारण कसं आहे की कोर्ट केस सुरू आहे, कोर्ट केसचा जो काही रिझल्ट येईल CRTS नॉन CRTSच्या साईडने जे काही रिझल्ट असेल, तर त्याच्यानंतरच ती रिझल्ट डिक्लेअर करतील हे IT इन्स्ट्रक्टर DVAT. ठीक आहे, महाट्रान्सकोची जी जाहिरात आहे किंवा महाट्रान्सकोची जाहिरातीबद्दल आपण भरपूर वाट बघतो आहोत. महाट्रान्सकोमध्ये जम्बो भरती, म्हणजे साधारण 3129 पदांची वॅकन्सी पुढे अपेक्षित आहे पुढल्या काही काळामध्ये. आपण म्हणजे ऑलरेडी त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, नोटीस आलेली आहे न्यूजपेपरमध्ये, त्याच्या साधारण 30 डेजमध्ये यायला पाहिजे, 30 डेजमध्ये ही जाहिरात यायला पाहिजे. त्यामुळे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तरी जाहिरात, म्हणजे जुलैच्या एंडिंगपर्यंत ती जाहिरात येऊन जाईल अशी एक आशा आहे, अपेक्षा आहे. त्यामध्ये टेक्निशियन आणि असिस्टंट इंजिनियर ह्या फ्रेशरचे पोस्ट आहे आणि बाकी जे आहे ते एक्सपिरियन्सच्या पोस्ट आहे सगळ्या. तर त्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी आपण माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे जास्त काही मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका, अभ्यासामध्ये राहा, कारण हा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. जे विद्यार्थी या काळामध्ये सुद्धा चांगला अभ्यास करतात त्यांनाच पुढे यश मिळते मित्रांनो. त्याच्यामुळे कसं आहे की जास्त ॲनालिसिसमध्ये पडू नका, जाहिरात ही 100% येणार आहे पुढच्या काही ड्युरेशनमध्ये. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा, खूप मोठी जाहिरात आहे ही. संधी जर तुमच्या हातातून गेली तर परत कधी संधी मिळेल याचे काही शाश्वती नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. तर मित्रांनो, महाडिस्कॉममध्ये JEE विजिलन्स ऑफिसर किंवा अकाउंटिंग रिलेटेड असेल, HR रिलेटेड असेल, या सगळ्या पोस्ट अपेक्षित आहे. सगळ्याच्या सगळ्या काही एकदम येणे शक्यता कमी आहे, परंतु यातल्या ॲटलिस्ट AE कन्फर्म आहे, बाकीच्या पोस्ट अजूनपर्यंत कन्फर्म झाल्या नाही आहे. AE पोस्टची कन्फर्म आहे की AE जाहिरात येणार आहे. बाकीच्या जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये किती पोस्ट काय काय ॲड करतात ते बघू आपण आता. तर तीसुद्धा जाहिरात, म्हणजे रिसेंटली एक काही दिवसापूर्वी या हायर पोस्ट आहे, चीफ इंजिनियर, सुपरिंटेंडिंग इंजिनियर किंवा जनरल मॅनेजर रिलेटेड ज्या पोस्ट आहे त्याची ऑलरेडी जाहिरात आलेली आहे. पोस्ट थोडंफार कमी असतात त्यामध्ये हायर पोस्ट असल्यामुळे, परंतु ती जाहिरात आलेली आहे पुढच्या काही ड्युरेशनमध्ये. म्हणजे साधारण एक या महिन्याच्या एंडिंगमध्ये तीसुद्धा जम्बो जाहिरात येणार आहे, मोठी जाहिरात येणार आहे. त्याच्यामध्ये येई तर कन्फर्म आहे, बाकीच्या ज्या पोस्ट आहे ते सगळं धरून बऱ्यापैकी आकडा इथे येण्याची शक्यता आहे. कारण की हे जे आहे हे जे काही सरकारने जे अवलंबिलेलं आहे धोरण, यावर्षी 75,000+ जागा काढायचे ऑगस्टपर्यंत, तर त्यामधलाच हा एक भाग आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा जाहिरातीची अपेक्षा आहे. ITI बेसवर सुद्धा इथे वॅकन्सीची शक्यता आहे. ठीक आहे, आपण असं नाही म्हणू शकत कन्फर्म येईल, पण शक्यता आहे महावितरण. नंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे BMCचं जे आहे, BMC म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही पदांसाठी वॅकन्सी आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलसाठी, इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्रीसाठी आणि नॉन टेक्निकलमध्ये एनी ग्रॅज्युएटसाठी वॅकन्सी येणार, म्हणजे येणार आहे पुढच्या काही ड्युरेशनमध्ये. म्हणजे कदाचित जुलैच्या एंडिंगपर्यंत किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकपर्यंत या बऱ्याचशा वॅकन्सी येणार आहे. कारण की 15 ऑगस्टच्या आधी ज्यांना ही जाहिरात काढायची आहे, म्हणजे आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यासुद्धा येणार आहे. आणि त्यामध्ये BMCमध्ये डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही अलाउड असल्यामुळे दोन्ही ब्रांचेसला, आपल्या दोन्ही क्वालिफिकेशनला इथे चान्स आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलला. आणि एनी ग्रॅज्युएटसाठी क्लिअरिकलसुद्धा पोस्ट आहेत, त्यामुळे तयारीमध्ये राहा, डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा. ठीक आहे, आणि बाकी आपलं ZP रिलेटेड जिल्हा परिषद, तर जिल्हा वाईज ज्या जागा आहेत त्यासुद्धा पुढे येणारच आहे. त्या ऑगस्टच्या फर्स्ट वीकपर्यंत ही सुद्धा जाहिरात आहे.
जुलैच्या एंडिंगपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येणार आहे मित्रांनो, त्यामुळे तयारीमध्ये राहा. कुठल्याच प्रकारची शंका कुशंका डाऊट्स आणि निगेटिव्हिटी मनात ठेवू नका. जे काय ते तयारीमध्ये राहा, अभ्यासामध्ये राहा, एखादी एक्झाम टार्गेट करा आणि त्याला टार्गेट ठेवून अभ्यास करा, ठीक आहे. बाकी आपलं अपडेट वरच्यावर आपण देतच राहू, त्यासाठी आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.